आज आपल्याला बेबी फ्रॉकचं शिवण बघायचं आहे. काल आपण कागदी नमुना तयार करून कपड्याची कटिंग केलेली आहे. आज आपण शिवण बघणार आहोत. अप्पर बॉडीचं शिवण आपण करणार आहोत. त्यापूर्वी गळ्याच्या बाजूने आपल्याला इथे वेगळी गळपट्टी लावायची आहे आणि त्यासाठी आपण 1.5 ते 2 इंच रुंदीचा कपडा रुंदीसाठी घेतलेला आहे आणि जशी नॉड करण्यासाठी आपण पट्टी घेतली होती लांब, तशी लांबीला आपण गळ्यानुसार पट्टी घेऊ शकतो किंवा तुम्ही गळ्याचा भाग मोजून घेऊन तेवढी लांबी त्या पट्टीची काढून घेऊ शकता. म्हणजे लांबीला तुम्ही गळा जेवढा आहे तेवढं मोजून दोन्ही गळे मोजायचे आणि मग तेवढी पट्टी लांबीत काढायची आणि रुंदीला 1.5 ते 2 इंच घ्यायची आहे. जो छोटा जी छोटी बाजू आहे अप्पर बॉडीमध्ये जो मुंडा आतून कापलेला आहे आर्म होल ती पुढची बाजू आहे आणि ज्याचा आर्म होल बाहेरून काढलेला आहे ती मागची बाजू आहे. मग आपण मागील बाजूचा सेंटर कट करून घेत आहोत. बघा मागील बाजूच्या जी बॉडी आहे तिची दुमडून त्याचा सेंटर आपण काढून घेतलेला आहे. पूर्ण दोन भाग आपण मागच्या बॉडीचे केलेले आहेत आणि आपण त्याला काज बटन पट्टी लावणार आहोत. बघा त्याच्या मापापेक्षा थोडीशी जास्त अशी साधारण 1.5 ते 2 इंच रुंदीला पट्टी आपण घेतलेली आहे. कटिंग केलेली जी बॉडी आहे ती मोजून तेवढी पट्टी आपण लांबीला घेणार आहोत आणि रुंदीला 1.5 ते 2 इंच ठेवणार आहोत. जास्त झालेला भाग आपण काढून टाकला. ही पट्टी शिवत असताना काही जण एक बाजूकडून शिवण करून मग जोडू शकतात. आता इथे आपण रुंदी थोडी जास्त घेतलेली असल्यामुळे आपण त्या पट्टीला बरोबर निम्म्या भागात दुमडून बॉडीवरती ठेवून काज बटन पट्टी लावत आहोत. आपण शिवून घेतलेली आहे. शिवून घेतल्यानंतर त्यावरती आपण पुन्हा सरळ बाजूने दाब टीप घेत आहोत. दाब टीप घेतल्यानंतर ती पट्टी पुन्हा आतल्या बाजूला पूर्णपणे आपण उलटून घेतलेली आहे आणि आता तिच्यावरती आपण पुन्हा शिलाई घेत आहोत. त्यानंतर मागील बॉडीचा दुसरा भाग आपण समोर घेत आहोत. त्या बाजूला पण आपण त्याचप्रमाणे पट्टी लावून घेतलेली आहे.
आता इथे पूर्णपणे दापटीप न घेता आपण बघा शिलाईवरती त्या पट्टीचा राहिलेला भाग ठेवलेला आहे आणि मग आपण टिप मारून घेत आहोत। म्हणजे ही पूर्णपणे वळवलेली नाही, पूर्णपणे मध्ये टाकलेली नाही। गळ्याच्या बाजूला जिथे पट्टी जास्ती आलेली आहे तिथे पुन्हा गळ्याचा आकार आपण देऊन घेतला। ही मागची बाजू झाली आहे फ्रॉकची। पुन्हा आपण गळा सारखा करून घेत आहोत। बघा बॉडी एकावर एक ठेवून बरोबर आपण मध्यात बॉडी कापलेली होती आणि मग ती पट्टी थोडीशी बाहेर आलेली आहे ती आपण पुन्हा कट करून घेत आहोत गळ्याच्या बाजूला। इथे बघा समोर मागची जी बॉडी आहे म्हणजे आता आपण पहिलं शिवण कसलं करतोय वरच्या बॉडी कडचा अप्पर बॉडी किंवा आकृती क्रमांक एक वरच्या बाजूचं जे शिवण करत आहोत तिथे दोन तुकडे आपल्याला मिळालेले होते पुढचा भाग आणि मागचा भाग। त्यापैकी आत्ता समोर तुमचा कुठला भाग आहे मागचा भाग आहे। मागचा भाग कोणता मग आर्म होलकडे जो पहिल्यांदा कट केलाय बाहेरच्या बाजूने कटिंग केलेला आहे तो मागचा भाग आहे आणि जो आतून कटिंग केलेला आहे आर्म होल ज्याचा आतून कट केलेला आहे तो पुढचा भाग आहे। मग मागचा भाग समोर घेऊन अगोदर काय केलं आपण कमरेकडचा जो भाग आहे त्याला घडी मारून घेतली त्या अप्पर बॉडीला मागच्या बाजूच्या भागाला आणि मध्यभागी ती काय करून घेतली आपण कट करून घेतली। इथे कट केल्यानंतर त्या मापाची लांबीला तेवढी जेवढं कटिंग आहे बॉडीची जेवढी उंची आलेली आहे त्या मापाची एक पट्टी आपण काढली आहे जी रुंदीमध्ये आपण 1.5 ते 2 इंच घेणार आहोत आणि मग ती कटिंग केल्यानंतर आपण दोन्ही बाजूला ती लावून घेतली आहे। पण लावताना काय केलं हा इकडचा जो भाग आहे कुठला भाग आहे आपल्या डाव्या बाजूचा भाग आपल्या डाव्या बाजूचा आणि शिवताना आपल्या उजव्या बाजूकडचा भाग म्हणजे कपडा सुलट ठेवलेला आहे। कसा ठेवलेला आहे सुलट ठेवलेला आहे आणि कपडा किंवा ती बॉडी मागचा भाग सुलट ठेवल्यानंतर आपल्या बाजूकडे कमरेचा भाग आहे शिवताना आपल्या बाजूकडे शिवताना आपल्या बाजूकडचा कुठला भाग येईल मग तो कोणता आहे उजवा की डावा हा इकडचा भाग। शिवताना आपल्या बाजूने शिवण करत असताना आपल्या उजव्या बाजूचा जो भाग आहे आता ज्याच्यावरती माउस पॉइंटर आहे हा जो भाग आहे ह्याची पट्टी लावताना आपण काय केलं बाहेरून लावून पूर्णपणे दाब टीप घेऊन काय केली आतमध्ये टीप मारून टाकली शिवून टाकली आणि पूर्णपणे आतमध्ये ती काय केली आहे उलटवली आहे आणि राहिलेली जी दुसरी बाजू आहे ही राहिलेली ही जी दुसरी बाजू आहे ही दुसरी बाजू कशी शिवली आपण आतून लावून घेतली आणि बाहेरून काय केलं आपण पूर्णपणे उलटवलेली नाही जो शिलाईचा भाग आहे त्याच्यावरती आपण ती पट्टी ठेवून काय केली शिलाई टाकून घेतलेली आहे। हा झाला वरील बॉडीचा मागचा भाग तयार। कुठला भाग आहे हा मागचा भाग आहे। यानंतर आपल्याला पुढचा भाग जो आहे अप्पर बॉडीचा पुढचा भाग बघा हे दोन्ही आपण व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत सुलट बाजू वरच्या बाजूने आहे आणि जो दुसरा भाग आहे म्हणजे पुढची जी बॉडी आहे फ्रंट बाजू अप्पर बॉडीची पुढील बाजू त्यावरती ठेवून आपण आता शोल्डर कडचा भाग जोडून घेत आहोत। काय जोडला आता आपण शोल्डर जोडून घेतलंय। शोल्डर जोडताना दोन्ही सुलट बाजू काय पाहिजे मध्ये पाहिजे शोल्डर जोडून झाल्यानंतर
आपल्याला आता गळ्याचं फिनिशिंग करायचं आहे. कुठलं? गळ्याकडचा भाग फिनिश करायचा आहे. बघा, ही अप्पर बॉडी शोल्डरला जोडल्यानंतर अशी दिसणार आहे. बॅक साईडला आपल्याला बटन्स लावायचे आहेत, म्हणून आपण काच बटन पट्टी लावलेली आहे. आणि आता जी आपण सुरुवातीला पट्टी काढलेली आहे, गळा मोजून घ्या. गळा मोजून जेवढं येईल तेवढ्या इंचाची लांब आणि रुंदीला 1.5 ते 2 इंच पट्टी काढून घेतली. आणि आता ती सुलट बाजूने आपण गळ्याकडच्या बाजूला लावत आहोत. सुलट बाजूने बॉडी कशी आहे? सुलट आहे. गळ्याकडे आपण आता लावून घेत आहोत. गळ्याकडे आपला गळा इथे गोल आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आहे लावताना. पूर्ण गळ्याला ती पट्टी लावल्यानंतर बघा, इथे पट्टी जास्ती होती म्हणून आपण काय केलं, जास्तीचा भाग काढून टाकला, कापून घेतला. आणि मग जिथे गळा संपणार आहे तिथे बघा, कपडा दुमडून घेतला, कापलेली बाजू मध्ये घातलेली आहे. सुलट बाजूकडून गळ्याला आपण पट्टी लावलेली आहे. एक्स्ट्राचे धागे कापून घेतल्यानंतर गळा गोल असल्यामुळे आपण त्या कापलेल्या भागावरती छोट्या छोट्या खाचा देत आहोत, नॉचेस देत आहोत. कट केला म्हणजे तो भाग काय केला, थोडा थोडा आपण कट केला. कशासाठी? गोलाकार आहे म्हणून आपल्याला ते थोडं थोडं कट करून घ्यावं लागलं. गळ्याची बाजू गोल बाजू असल्यामुळे आता आपल्याला राहिलेली जी गळपट्टी आहे, हिला गळपट्टी म्हणणार आहोत आपण. त्या गळपट्टीचा कापलेली जी बाजू ओपन आहे तिला दुमड घेऊन किंवा तिला घडी मारून आपण पुन्हा शिलाईवरती ती ठेवलेली आहे. आणि आता आपण गळ्याला ती शिवत आहोत. गळ्याला लावतोय म्हणून तिला गळपट्टी म्हणतात. गळ्याकडे लावतोय म्हणून गळपट्टी आहे. गळपट्टी लावून झाल्यानंतर आता आपल्याला खालचा घेर जोडून घ्यायचा आहे. अप्पर बॉडी तयार झाली आपली. दोन घेर आपले निघालेले आहे. लोअर बॉडीमध्ये सुद्धा दोन भाग निघालेले आहेत. बॉडी तयार झाल्यानंतर समोर आपण ठेवलेली आहे आणि बघा, नेहमीप्रमाणे किंवा पेटीकोटप्रमाणे मध्य काढून घ्या. घेराचा मध्य आणि बॉडीचा मध्य, जेणेकरून प्लेट सारख्याच येतील. कारण घेर कापताना आपण बॉडीचा दुप्पट कपडा घेतलेला आहे. एका घेरला आपण 1/2 इंच कट दिलेला आहे साईडने आणि दुसऱ्या घेरला 1 इंच दिलेला आहे. हे बघा, मध्य काढून घेतला घेराचा आणि बॉडीला पण दुमडून काय केला, तिचा पण मध्य काढून घेतला. मध्य एकावर एक ठेवल्यानंतर दोन्ही बाजूला जो उर्वरित कपडा आहे त्याच्या काय करणार आहोत, आपण प्लेट्स घेणार आहोत. त्या बॉडीवर जोडताना काय करणार, आपण त्याच्या प्लेट्स घेणार आहोत. इथे जी घेतली जाणारी प्लेट आहे ही कोणती प्लेट आहे? नाईफ प्लेट. कोणती आहे? नाईफ प्लेट. मध्य जो काढलेला आहे दोन्ही भागांचा तो बरोबर एकावर एक ठेवून आपण प्लेट्स करत करत घेर आणि वरची बॉडी
जोडून घेत आहोत। हे बघा मध्य आला का दिसला तुम्हाला मध्य? एक बाजूवरती प्लेट्स घेऊन झालेले आहेत। दुसऱ्या बाजूकडच्या प्लेट्स घेत घेत दोन्ही खालची बाजू आणि वरची बाजू किंवा घेर आणि अप्पर बॉडी एकमेकाला जोडून घेत आहोत। याचप्रमाणे दुसरा भाग जो आहे, दुसरी बाजू जी आहे, ती पण आपल्याला जोडून घ्यायची आहे। हा पण फ्रंट जोडलेला आहे, पुढची बाजू आपण जोडून घेतल्यानंतर वरती त्यावरती बघा जिथे घेर आणि वरची बाजू जोडल्या गेली आहे तिथे आपण सुलट बाजूने दापटीप पण देत आहोत। ही पुढची बाजू आहे कारण मागच्या बाजूला, मागच्या अप्पर बॉडीला आपण मधोमध कापून घेतलेला आहे आणि तिथे काज बटन पट्टी लावून घेतलेली आहे। ही पुढची बाजू जोडून झालेली आहे। आता मागची बाजू फिनिश करायची आहे। ती बाजू फिनिश करताना बघा अप्पर बाजू जी आहे मागच्या बाजूची, जी आपण कट करून काज बटन पट्टी लावलेली आहे, ती आपण पहिले एकावर एक ठेवून तिला शिवण करून घेत आहोत। एकावर एक आहे बघा ती पट्टी, सरळ नाही, एकावर एक ठेवलेली आहे। त्यातही जी बाजू पूर्णपणे मधी उलटवलेली आहे ती बाजू आपण वरती ठेवलेली आहे। तो भाग कुठे ठेवलाय? वरती ठेवलाय आणि मागची बाजू जोडून घेतली आहे। दिसते तुम्हाला समोर आता? आणि त्यावरती पण आता आपण घेर जोडून घेत आहोत। नेहमीप्रमाणे मध्य काढून घ्या, मध्य एकावर एक येईल। आता मागच्या बाजूचा मध्य काढण्याची गरज नाही कारण आपण काय केलेलं आहे, मागच्या बाजूला अप्पर बॉडीच्या मागच्या बाजूला आपण ऑलरेडी मध्य काढून किंवा मध्योमध कटिंग करून काज बटन पट्टी लावलेली आहे। त्यामुळे आता मध्य फक्त कुठला काढावा लागेल? घेराचाच काढावा लागेल। आणि मग घेर आणि अप्पर बॉडीची मागील बाजू पुढच्या प्रमाणे जोडून घ्या। जोडून घेतल्यानंतर पुन्हा त्यावरती सुद्धा सुलट बाजूने आपण काय घेणार आहोत? दापटीप घेणार आहोत। बघा तिथे जाड कपडा होणार आहे थोडासा कारण गळपट्टी आहे आणि पुन्हा एकावर एक आपण त्याला शिवून घेतलेला आहे। दोन्ही घेर जोडून झाल्यानंतर पुढचा आणि मागचा फ्रॉक तयार झालेला आहे। आता फक्त बाही जोडणं शिल्लक आहे। काय शिल्लक आहे? बाही जोडणं। बाही आपण जी काढलेली आहे तिचा पण आपण मध्य काढून घेतलाय। बघा बाहीला दोन बाजू आहेत, एक आतून कापलेली आहे कापताना आणि एक बाहेरून कापलेली आहे। आतून कापलेली म्हणजे खोल बाजू, बाहेरून कापलेली म्हणजे उथळ बाजू। खोल बाजू पुढच्या बाजूने येईल आणि बाहेरून कापलेली बाजू बाहेरून येईल। जो नराचा आकार आपण म्हणतो त्यानुसार आपल्याला बाही
जोडायची आहे. बाहीला मुंड्याकडे जो आकार आपण दिलेला आहे त्या आकारानुसार बाही आपल्याला जोडायची आहे. ही जी बाही आपण जोडत आहोत बघा योग बॉडी पर्यंत जोडतोय आपण पूर्णपणे. कुठपर्यंत? योग बॉडी पर्यंत जोडत आहोत. खाली जे गोल कट केले होते ना घेराला आपण छोटे छोटे तिथपर्यंत बाही जोडतोय आपण आणि बाही जोडण्यासाठीच आपण ते कट दिलेले होते. कुठेही बाहीला चून घेतली का आपण? नाही घेतलेली. पूर्णपणे योग बॉडी सकट बाही लावून घेतली आहे बघा. दिसते तुम्हाला समोर? सेंटर काढल्यामुळे बाजू जर तुमची एक्स्ट्रा होत असेल तर ती सारखी करून घ्या. आणि मग साइडची शिलाई आपल्याला घ्यायची आहे. त्यापूर्वी बाही कापल्यानंतर बाहीचा बाही उंचीकडचा जो भाग आहे त्याला पण काय केले आपण? कपडा फोल्ड करून टीप मारली आहे म्हणजेच आपण तिथे गोठ मारत आहोत. कधी कधी इथे 5 नंबरची टीप घेऊन हातशिलाई पण केली जाते. हातशिलाई केल्यानंतर ती टीप आपण पुन्हा उसवून टाकतो. ही बाही जोडून झालेली आहे बघा. पूर्णपणे योग बॉडी आणि घेर दोघांनाही बाही जोडलेली आहे. याचप्रमाणे दुसरी बाही सुद्धा जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना खोलगट जो भाग आहे नराचा जो भाग आतून कापलेला असतो आपण तो पुढच्या बाजूने येणार आहे. बाही लांबीकडे दुमडून शिलाई करून घ्या बाहीच्या फिनिशिंगसाठी. वेळोवेळी इथे तुम्हाला शिवण करत असताना जास्ती झालेले धागे वगैरे जे दिसत आहेत ते कापताना दिसतंय ना शिवण मध्ये. कपडा शिवून झाल्यानंतर सुद्धा धागे जे जास्तीचे दिसत आहेत ते आपल्याला कापून घेणं गरजेचं असतं. आता आपण साईड जोडून घेत आहोत. एक बाजू आपण जोडलेली आहे एक साईड आपण जोडलेली आहे आणि त्यानंतर आता इथे बेबी फ्रॉकला जो घेर आला ह्या घेराला खाली काट नाही आहे म्हणजे कापलेला भाग दिसतोय कपड्याचा. मग तिथे पण काय करावं लागेल आपल्याला? दुमडून अंगचंच कापड दुमडून काय करावं लागेल? गोठ मारून घ्यावा लागेल बघा. एक बाजू त्यासाठी आपण जोडून घेतली. दुसरी बाजू जोडण्यापूर्वी खालच्या भागाला फिनिशिंग देऊन घ्या. खालच्या कडेला फिनिशिंग देऊन घ्या. ती झाल्यानंतर पुन्हा राहिलेली साईड जोडून घ्यायची आहे.
घेराची खालची बाजू फिनिश झाल्यानंतर आता राहिलेला दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे, साइड सीम देऊन घ्यायची आहे आणि मग तुमचा बेबी फ्रॉक शिवून तयार असेल। या पद्धतीने बेबी फ्रॉकचं शिवण पूर्ण झालेलं आहे। ही मागची बाजू आहे, इथे आपल्याला हुक लूक किंवा काज बटन करायचे आहेत। साधारणपणे लहान बाळांच्या कपड्याला बटन लावलेलं असतं, काय लावलेलं असतं, बटन लावलेलं असतं, हुक पण लावलेलं नसतं, फार फार तर तुम्ही टच बटन लावू शकता। अशा पद्धतीने आपण बेबी फ्रॉकचं शिवण पूर्ण केलेलं आहे।